बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा डोरबेल वाजली मी दार उघडलं दार उघडताच मी आतपळ आलो मी बनियनवर होतो लगेच टी शर्ट चढवला टी शर्ट चढवला की आपण अजून तरुण दिसतो हा माझा एक गोड गैरसमज मी हिला हाखी दिली ती आली बरका बर का ही हातातलं काम टाकून दारात हजर मी म्हटलं ये ना आते ती आत आली तशी तिची नजर घरभर भिरभिरत असलेली सोप्यावर बसल्या बसल्या तिने सांगितलं की तू घर छान नटवलंस मी म्हटलं अजून पूर्णपणे कुठे पाहिलंस हा हॉल तेवढा तर बघितलास ती तत्परतेनं म्हणाली तरीही तू कॉलेजच्या काळात नेहमी बोलायचास ड्रीम हाऊस बद्दल तसंच सजवलेलं दिसतंय आणि की वहिनी तू उभी का माझ्याच घरात माझी मैत्रीण माझ्या बायकोला बसायला सांगत होती तुम्ही अनघा ना बायकोने उत्सुकते पोटी विचारून घेतलं तर अनघा म्हणाली हे तुम्ही वगैरे काय तूच म्हण तशा दोघी शेजारी शेजारी बसून गप्पा मारायला लागल्या गेला महिनाभर कॉलेजच्या बॅचं गेट टुगेदर कम रियुनियनचं घाटत होतं तेही आमच्याच गावी त्याची तयारी करत असताना सारखी फोनाफोनी होत असे मिळाला मोकळा वेळ की याला फोन लाव त्याला फोन लाव हिला फोन लाव तिला फोन लाव सारखं चालूच होतं सर्वांचे नाव पत्ते फोन नंबर त्यानंतर व्हॉट्सअपवर मेसेज टाकणं यात महिना निघून गेला मी पुढाकार घेतला म्हटल्यावर बायकोनेही त्यात उडी घेतली एव्हानं तिला सर्व मित्रमैत्रिणींची नावं पाठ झाली होती रियुनियन करायचं ठरलं तेही माझ्या गावी मग मी मागे हटलो नाही व्हेन्यू मेन्यू सगळं ठरवताना लोकेशन सर्वांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी विचारून घेऊन त्यावर खोलवर विचार करून कार्यक्रम आखला होता गावातल्या मित्रांची तर टीमच बनवली होती रोजच्या रोज मिटिंगा घेत सर्व बेत आखले होते कोणते कार्यक्रम कधी घ्यायचे याचा तपशीलही बारीक सारीक विचार करून ठरवून घेतलेला कोणकोण गाणं म्हणणार एकपात्री प्रयोग नृत्य नकला सादरीकरण व कॉलेजात नेहमीच गादत असलेल्या फिशपॉनचं तर आवर्जून ठरवलं गेलेलं हे सगळं घडत असताना माझी लगबग बायको कौतुकाने पाहत होती जवळजवळ तीस वर्षानंतर सर्व एकत्र येत असल्याने सर्वांना एकमेकांना भेटण्याची उत्सुकता होतीच पण आता माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त उत्सुकता होती सर्व काही ठरल्याप्रमाणे होत असताना रियुनियन एका दिवसावर आलं उद्यापासून दोन दिवस कॉलेजच्या दिवसांप्रमाणे सोनेरी असणार याची खात्रीच होती कोणतेही दडपण नसताना ही भया नेमकी घरीच उगवली बायकोच्या व तिच्या गप्पांचा ओघ मंदावला तशी ती माझ्याकडं वळली अरे मी तुझ्याकडे मुद्दाम आली आहे जुडीने यायचं ठरलं नाही तरी तू एकटी कशी आलीस मी यांना नाही जमलं मग ठरवलं की एक दिवस अगोदरच निघायचं व मुक्कामही तुझ्याकडेच करायचा मुख्य म्हणजे बायकोकडे हात दाखवत ती म्हणाली वहिनींना भेटायची इच्छा होतीच केव्हापासूनची तू कॉलेजमध्ये असताना सांगायचं अस ना ते सोनेरी बटा व निळे डोळे म्हटलं सर्वात अगोदर मीच पाहिन वहिनींना तिच्या वहिनींच्या कपाळावर अठ्ठ्या चढल्या चांगली तास दीड तास ती गप्पा मारून इतर मित्रांना भेटायला निघून गेली तसा हिने जवळजवळ माझा कब्जाच घेतला काय हो हे काय प्रकरण आहे सोनेरी बटा आणि निळे डोळे हिने डोळे वटारतच विचारलं मी म्हटलं अग काही नाही ग कॉलेजच्या गमती जमती तशी हिने उसळून पुन्हा विचारलं असं होय गमती जमती मग ही बया घरी येऊन बोलून गेली ते सगळं खोट मग यावर दिवसभर वाद होत राहिले शेवटी कंटाळून तोंडून निघून गेलं तू हवं तर कुमारला विचार यावर आता हा कोण कुमार भेटतेस त्याला रियुनियनला मी कपाळावर हात मारून घेतला रियुनियनचा दिवस उजाडला एक एक करत सगळे येत गेले काही स्वतःच्या गाडीतून आले तर काहीने ग्रुप जमून मिनी बसची सहलच होईल हे बघितलं तिसेक वर्षाने सगळे भेटत असल्याने सगळ्यांचा उत्साह उत्तुजात होता आपापला नवरा वा बायकोसह सगळे आलेले असल्यामुळं कॉलेज कम कौटुंबिक वातावरण तयार झालेलं या वातावरणातही हिने तिघा चौघांकडे कुमारची चौकशी करून घेतली कुमार अजून आला नव्हता तो उशिरा येणारे व कदाचित येणारही नाही अशी बातमी मिळाली कुमारचे नाव निघाल्याने सोनेरी बटा व निळे डोळे यांची चर्चा पुन्हा झडू लागली काही मित्रमैत्रिणींनी तरी वैरी असल्यासारखं माझ्या बायकोला सांगून टाकलं की कॉलेजमध्ये असताना तुझा नवरा नेहमी सांगायचा सा की मी लग्न करणार तर सोनेरी बटा आणि निळे डोळे असलेल्या मुलीशीच करणार असं झालं हिची दृष्टी वक्रच झालेली उशिरा का होईना कुमार आलाच रात्रीच्या डिनरच्या वेळी डिनर झाल्यावर गप्पांचा फड रंगला तसे सगळ्यांनी कुमारला घेरले कारण कॉलेजमध्ये असताना तोही फुशारकी मारायचा की सोनेरी बटा आणि निळे डोळ्यांचं रहस्य त्यालाच ठाऊक होत असं आता कुमारने एकदा माझ्याकडे पाहून घेतलं मी करत असल्या खानांखुणाकडे त्यानं दुर्लक्षच केलं त्याने गोलाकार बसल्या मित्रमैत्रिणींमध्ये मधोमध माझ्या बायकोला बसवून घेतलं व मोठा गंभीरपणाचा आव आणत बोलायला सुरुवात केली आता आपण पन्नाशी पार केली तेव्हा थोडं मोकळं बोलायला हरकत नाही आज मै राज खोलने जा रहा म्हटले रे म्हटले तसे मित्राने शिट्ट्यांचा पाऊस पडला मैत्रिणीने जोरदार टाळ्या वाजवत हॉल डोक्यावर घेतला सगळ्यांची नजर कुमारवर तर हिची माझ्यावर कुमार तर सुटलाच कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना मी आणि विकी अर्थात मी विक्रम कुलू मनालीला व पुढे उत्तरकाशीला गेलो होतो ट्रेकिंगला तिथे एक अमेरिकन ग्रुपही आला होता ट्रेकिंगला त्यात सोनेरी बटा असलेली निळ्या डोळ्यांची मुलगीही होती झाला ना आपला विकी तिच्यावर लट्टू सारखा त्यांच्या बेस कॅम्पच्या अवतीभूती चक्रा मारायचा हे त्या सोनेरी बटा असलेल्या निळे डोळेवालीच्या लक्षातही आलेलं ती मात्र मंद स्मित करत असे व विकी पूर्ण घायाळ रियुनियन जिथे होत होतं तिथलं छप्पर कोसळून पडेल की काय इतका जल्लोष कुमार पुढे तीन एक दिवस चाललेलं आहे हे सगळं शेवटी मीच विकीची समजूत घातली तुझ्या देशस्थ घराण्यात हे प्रकरण काही बसणार नाही फार तर घाऱ्या डोळ्यांची ललना तुला मिळू शकेल तेव्हा तू हा नाद सोड त्याला कसं बस मी परत आणलं पण सोनेरी बटा व निळ्या डोळ्यांचं खूळ काही त्याच्या डोक्यातून गेलं नव्हतं आता वहिनींनी याला कसं गटवलं हे त्यांनाच विचारावं लागेल यावर ही तर खो खो हसत सुटली सगळ्यांच्या नजरा आता तिच्यावर ती तिने उभे होत माझ्याकडं मोर्चा वळवला माझा हात हातात घेत हळवेपणानं म्हणाली मी काही यांना गटवलं बटवलं नाही अगदी अगदी सागर संगीत पाहण्याचा कार्यक्रम होऊन आमचं लग्न लागलं सोनेरी बटा व निळे डोळे याबद्दल आजपर्यंत ते अवाक्षरही बोलले नाहीत माझ्याजवळ पण आता मीच सोनेरी बटा आणि निळे डोळे असलेली मुलगी शोधून आणली पाहिजे नाहीतर यांना मोक्ष मिळणार नाही यावर ना या अख्खं रियुनियन माझ्यासकट हास्यात बुडालं धन्यवाद धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद